जेव्हा तुम्ही राजकारणात तुम्ही जेव्हा आमदार झाला होता तेव्हा तुमचं तर आदित्यदादांनी भरभरून कौतुक केलं होतं की रोहित तरुण आहे वगैरे वगैरे, तुमच्या याच गुणांबद्दल ते बोलत होते. आता अचानक असं काय झालं असावं तुम्हाला वाटतं की फक्त पक्ष बदलल्यानंतर त्यांना तोच तुमचा वयाचा अनुभवाचा मुद्दा उचलावा असं वाटतोय? नाही, माझ्याबद्दल काय बोलतात याच्यापेक्षा हे जे सर्व नेते अजितदादांपासून सगळेच मोठे नेते पूर्वी भाजपबद्दल काय बोलत होते, देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल काय बोलत होते, केंद्र सरकारबद्दल काय बोलत होते, छगन भुजबळ साहेब ओबीसी आरक्षणाचा राजकीय आरक्षणाला जेव्हा अडचण आली तेव्हा भाजपच्या विरोधात काय काय बोलत होते आणि आज काय बोलतात, याच्यावर थोडं तुम्ही लक्ष दिलं की सत्तेत जाण्यासाठी तुम्ही विचार बदलू शकता, तुमची भूमिका बदलू शकता, आदरणीय पवारसाहेबांना तुम्ही सोडू शकता, तर उद्या जाऊन तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी काय करू शकता हे आता लोकांना कळालेलं आहे. नाही, पण या सगळ्या मधल्या काळात काय झालं, ही सगळी टीकाटिपणी किंवा तुमच्यावरती जेव्हा कारवाई होत होती तेव्हा पक्षाचं एक शिबिर झालं, अधिवेशन झालं शिर्डीला, तिथे तुमच्या अनुपस्थितीबद्दल बरीच चर्चा झाली, म्हणजे पक्षाच्या आत आणि पक्षाच्या बाहेरही. नक्की तेव्हा काय झालं होतं? कारण कोणी म्हणत होतं की तुम्हाला जितेंद्र आव्हाड म्हणतात की डेंग्यू झाला होता, नंतर तेच म्हणतात की अबुधाबीला बसून बोलणं खूप सोपं आहे, नंतर तुम्ही सांगता की तुम्ही बाहेर आहात. नक्की तेव्हा काय झालं होतं हे अनेकांना जाणून घ्यायला आवडेल. रोहितजी, 60 दिवस मी घराच्या बाहेर जाणार होतो. युवा संघर्ष यात्रेच्या मध्ये मी 30-35 दिवस चालणार होतो. त्याच्याचबरोबर अधिवेशन 15-1 दिवस होतं. त्याच्यानंतर दिवाळीच्या काळामध्ये सुद्धा लोकात जाऊन दिवाळी साजरी करणार होतो. त्यामुळे 60 दिवस मी जेव्हा घराबाहेर जाणार होतो तेव्हा एक सामान्य नागरिक म्हणून, एक वडील म्हणून, एक पती म्हणून मी माझ्या कुटुंबाशी चर्चा केली होती की 60 दिवस मला घराबाहेर जावं लागेल तर तुम्ही मला परवानगी द्या, कारण शेवटी मी माझ्या मुलांना सुद्धा, माझी जबाबदारी त्यांच्याबद्दल सुद्धा आहे. तेव्हा लहान मुलांनी मला सांगितलं होतं, डॅडा तू सामान्य लोकांसाठी लढत आहे, कारण मी त्यांना का चाललो हे सांगत होतो, त्यामुळे तुला जावंच लागेल, तू जा, पण आम्हाला एक प्रॉमिस कर, या 60 दिवसाच्या तुलनेत आम्हाला फक्त 5 दिवस तू दे, नवीन वर्षाच्या निमित्ताने आम्हाला कुठेतरी बाहेर घेऊन जा. आणि मी हो म्हणलो. मग त्यांनी मला लगेच प्रश्न विचारला, तुम्ही तू प्रॉमिस करतोस का? मी म्हणलो हो प्रॉमिस करतो. आता जेव्हा 23 तारखेला आमचं राष्ट्रवादीचं अधिवेशन काहीतरी ठरलं होतं त्याच्यानंतर मी जाणार होतो, पण अचानक डेट बदलल्यानंतर मी माझ्या कुटुंबाशी बोललो, खास करून माझ्या मुला मुलीशी बोललो की मला थोडंसं डेट बदलावे लागतील. त्यांनी मला एकच सांगितलं की दादा तू प्रॉमिस केलं होतं, प्रॉमिस ठेवावं हे तू मला सांगतोस, आम्हाला सांगतोस, आणि तू जर बदलत असेल तर तू ते बदलू शकतो, निर्णय तू घे. जेव्हा लहान मुलांनी मला हा प्रश्न केला तर मला ते जमलं नाही. मग मी जयंत पाटील साहेबांना सांगितलं, साहेब मला ते जमणार नाही, कारण की मी माझ्या मुलांना शब्द दिलाय, वडीलच्या नात्याने आणि माझ्या एक पतीच्या नात्याने मी दिलेला शब्द मला बदलता येणार नाही. लहान मुलांवर जर परिणाम झाला की आपण दिलेला प्रॉमिस हे तोडू शकतो तो माझ्या मुलांचं भवितव्य अडचणीत येऊ शकतं, त्यामुळे मला परवानगी द्या. जयंत साहेबांची मी परवानगी घेतली आणि मी बाहेर गेलो. आता मी हे खरं सांगितलेलं आहे, कारण मी बच्चा आहे, मी लहान मुलगा आहे, त्यामुळे मी प्रामाणिकपणे खरं काय हे आत्ता आपल्याला सांगितलेलं आहे, लोकांना काय वाटायचं ते वाटेल. तेवढं पक्षातल्याच नेत्यांकडून जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा काय तुमची प्रतिक्रिया होती? म्हणजे जितेंद्र आव्हाडांना माहीत नव्हतं का, त्यांनी असं का बोलावं? आता मी जयंत पाटील साहेबांना सांगितलं होतं, आता त्यांना कदाचित कधी कधी खूप प्रश्न आपण मीडियाच्या माध्यमातून विचारल्यानंतर कधी कधी काही कन्फ्युजन होतं, ते कन्फ्युजन झालं असावं. मग ते आव्हाड साहेबांना त्यावेळेस ते कन्फ्युजन झाल्यामुळे ते बोलले असावेत, कारण सगळ्यांना हेच माहीत होतं की एवढा संघर्ष करणारा एक कार्यकर्ते कार्यकर्ता हा अधिवेशनाला येत नाही, म्हणजे पार्टीच्या अधिवेशनाला ते कोणाला पटत नव्हतं, नाही तर एक्सेप्ट करता येत नव्हतं, त्याच्यात कुणी वेगवेगळी कारणं दिली असावीत.